चाळीसगाव तालुक्यात 2 महिन्यापूर्वी 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी 17 दिवसात चार्जशीट न्यायालयात दाखल केले आहे. या खटल्याच्या निकालात संशयित आरोपीला आजन्म जन्मठेपेची शिक्षा व 2 लाख रुपये दंड ठोठावला आहे. या गुन्ह्यात उत्कृष्ट काम करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. तरचा जर खटला जर बघितला तर याच्यामध्ये जी पीडिता आहे तिच्यावर हा प्रसंग जेव्हा उद्भवला तेव्हा ती केवळ 3 वर्ष 11 महिने 11 दिवसाची होती. आणि ज्यावेळेस मी तिची साक्ष 4 जानेवारीला घेतली न्यायालयामध्ये तर त्यावेळेस खरोखर तिला बघून एक वाईट खूप वाटत होतं, कारण तिच्या शरीरावरच्या ज्या जखमा होत्या त्याचे काळे व्रणसुद्धा त्यावेळेस तिच्या शरीरावर दिसत होते. आणि तिला बोलतं कसं करायचं, कारण मुळात ती ह्या घटनेमुळे इतकी प्रचंड घाबरलेली होती तर ती बोलेल कसं हा एक मोठा माझ्यासमोरचा प्रश्न होता. परंतु तिने न्यायालयामध्ये तिची साक्ष अगदी व्यवस्थितरित्या तिने दिलेली होती आणि तिने आरोपीला सुद्धा ओळखलेलं होतं. जळगाव जिल्ह्यातील 40 शहर पोलीस स्टेशनला 27 नोव्हेंबर रोजी एका घटनेच्या संदर्भाने 28 नोव्हेंबर 2021 376 with POXO म्हणजे रेप विथ पॉक्सो असा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला होता. या घटनेमध्ये एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर अतिप्रसंग केल्याची दुर्दैवी अशी घटना घडलेली होती. 40 शहर पोलीस स्टेशनच्या API टकले, DYSP श्री गावडे, PII KK पाटील यांच्यासह त्यांच्या टीमने एकूण 16 दिवसांमध्ये या गुन्ह्याचं DNA रिपोर्ट, CHA रिपोर्ट, एकूण सर्व जबाब याच्या आधारे अतिशय उत्कृष्ट असा तपास करत अवघ्या 16 दिवसांमध्ये 14 डिसेंबर 2021 चार्जशीट केलं होतं. या गुन्ह्याचा निकाल हा गुन्हा अतिशय फास्ट्रॅक कोर्टामध्ये डे टू डे बेसिसवर चालून या गुन्ह्याचा आज रोजी निकाल 60 दिवसांमध्ये हा माननीय न्यायालयाने दिलेला आहे. आणि या गुन्ह्यामध्ये सदर आरोपीला अजन्म कारावास तसेच आर्थिक दंडाची शिक्षा या सर्व सेक्शन्समध्ये केलेली आहे. एकूण 4 सेक्शन्स जे गुन्ह्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये त्याला जन्मठेप मरेपर्यंत कारावास अशी शिक्षा या गुन्ह्यात दिलेली आहे. या गुन्ह्यामध्ये आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त DGP श्री केतन ढाके, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे डेप्युटी डायरेक्टर श्री मोरे, तसेच CMO मेडिकल ऑफिसर 40, तसेच जळगाव मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर्स या सर्वांनी अतिशय मोलाची अशी मदत केलेली आहे आणि उत्कृष्ट पद्धतीने या गुन्ह्याच्या तपासामध्ये आणि खटल्यामध्ये सहकार्य केलेलं आहे. एकंदरीत 16 दिवसात चार्जशीट आणि 60 दिवसात या गुन्ह्याचा निकाल असं हा फास्ट्रॅकमध्ये चाललेला गुन्हा आणि त्याचा निकाल आहे. एका 4 वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्याच्या संदर्भाने आज ऐतिहासिक पद्धतीने हा गुन्ह्याचा तपास आणि खटला चालून निकाल तसेच न्याय एकंदरीत देण्यामध्ये आम्हा सर्व यंत्रणांना यश आलं आहे. त्यामुळे